फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनचा यशस्वी दौरा, जीसा शिखर परिषदेत सहभाग, तसंच अमेरिका आणि सेनेगलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मायदेशी परतले. भारत पाकिस्तान दरम्यानच्या समस्या सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणत्याही मदतनीसाची गरज नसल्याची पंतप्रधानांची स्पष्ट भूमिका. दिल्लीत खेळण्यांच्या बँकचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. देशातल्या 124 जिल्ह्यात येत्या 5 वर्षात 10,000 सीएनजी केंद्र उभारणार पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान. देशात एचआयव्ही विषाणूची लागण होण्याच्या प्रमाणात 80% अधिक घट. एड्स विरुद्ध जनजागृतीसाठी अजून मोठी चळवळ उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्धार. सणासुदीच्या तोंडावर मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्या वर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक भक्कम करण्यासाठी खेड्यांचा विकास आवश्यक, राज्यपालांचं प्रतिपादन. सत्तेत असताना केवळ स्वतःशी संवाद, जनतेशी संवाद न साधल्यानंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या यात्रांना जनतेचा प्रतिसाद नाही, मुख्यमंत्र्यांचा टोला. गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत पथकर माफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. आणि राज्यात उपचारांपेक्षाही प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासाठी 16 जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरांचं आयोजन. नमस्कार, 11 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. आता पाहूया सविस्तर वृत्त. फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि बहारीनचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत. फ्रान्समधल्या बियारेट्स इथं पार पडलेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरणावरील सत्राला संबोधित करताना पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारत करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले. शाश्वत भविष्यासाठी एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी, जलसंवर्धन, सौर ऊर्जेचा वापर, जैवविविधतेचं संरक्षण आदी उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या शिखर परिषदेत त्यांनी डिजिटल परिवर्तनावरील सत्रालाही संबोधित केलं. भारतात डिजिटल प्रणालीला प्रोत्साहन देऊन समाजातली आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. फ्रान्समध्ये बियारेट्स इथं पंतप्रधान मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी साल यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सर्व मुद्दे द्विपक्षीयच आहेत आणि चर्चेद्वारेच ते सोडवले जाऊ शकतात, असं मोदी यांनी यावेळी विशेष अधोरेखित केलं. भारत और पाकिस्तान के सारे इश्यूज बायलेटरल हैं और इसलिए हम दुनिया के किसी भी देश को इनके लिए कष्ट नहीं देते हैं और मुझे विश्वास है कि भारत और पाकिस्तान जो 1947 के पहले एक ही थे, हम मिलजुल करके हमारी समस्याओं पर चर्चा भी कर सकते हैं और समाधान भी कर सकते हैं. भारत आणि अमेरिका समान मूल्यांच्या आधारे जगाच्या कल्याणासाठी एकत्रितपणे काम करतील अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. तसंच अमेरिकेत भारतीय समुदायाला आदर मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. मोदी यांच्याशी काश्मीर मुद्द्याबद्दल चर्चा झाल्याचं सांगून भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या समस्या उभय देश संवादातून सोडवतील अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांच्या भूमिकेला दुजोरास दिला. त्यापूर्वी सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी साल यांची भेट घेऊन मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी तसंच विकासासाठी परस्परांना सहकार्य करण्याबरोबरच द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत खेळण्यांच्या बँकेचा शुभारंभ केला. देशभरात अशा प्रकारच्या खेळण्यांच्या 5,000 बँक आहेत असंही जावडेकर म्हणाले.
आज नवीन खेळणी बाजारात येत आहेत, मात्र त्यांच्या किमती अफाट असल्यामुळे सर्वांनाच ती खरेदी करणं शक्य नसतं. जी खेळणी आपण वापरत नाही ती दुसऱ्यांना देण्याच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी निर्माण होते, असंही जावडेकर म्हणाले. अशा बँकांच्या माध्यमातून ही खेळणी सर्वांना उपलब्ध होतील, असंही जावडेकर यावेळी म्हणाले. येत्या 5 वर्षात देशात 10,000 CNG केंद्र उभारली जातील, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं 10व्या शहर वायू वितरण निविदा प्रक्रिया कामाचा आरंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये 124 जिल्ह्यातल्या 50 भागांचा समावेश असेल. वाहन कंपन्यांची वाहन निर्मिती करताना CNGचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही प्रधान यांनी केली. 2050 पर्यंत देशाची ऊर्जेची गरज CNGच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यापुढे देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य दिलं जाईल, असंही प्रधान यावेळी म्हणाले. देशात HIV विषाणूची लागण होण्याच्या प्रमाणात 80% अधिक घट झाली आहे. 1995 हे प्रमाण सर्वाधिक होतं, तर जागतिक स्तरावर हेच प्रमाण 47% असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. देशातून HIVचं उच्चाटन व्हावं याकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे. त्यादृष्टीनं राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं 18 मंत्रालयं आणि विभागांशी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार एड्स विरुद्ध जनजागृती करून मोठी चळवळ उभारण्याचा निर्धार आहे, असंही हर्षवर्धन यावेळी म्हणाले. बातमी रिझर्व्ह बँकेची. भारतीय रिझर्व्ह बँकेनं लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधीपोटी 1,76,000 कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 1,23,414 कोटी रुपये हे 2018-19 या वर्षातले अतिरिक्त निधीचं आहेत, तर 52,637 कोटी रुपये सुधारित आर्थिक भांडवली आराखड्यानुरूप अतिरिक्त तरतूद स्वरूपात आहेत, असं रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अतिरिक्त राखीव निधी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याबाबत माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं स्वीकारल्या आहेत, असं या निवेदनात म्हटलं आहे. सणासुदीला सुरुवात होत असतानाच मुंबईच्या सराफा बाजारात काल सोन्याचा भाव मात्र प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्या वर पोहोचला. दिल्लीत सोन्याचा भाव 670 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 39,670 रुपये इतका झाला, तर चांदीही 1,450 रुपयांनी वाढून प्रति किलो 46,550 रुपये इतकी झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या घोषणांचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून येत आहे. काल बाजार बंद होताना निर्देशांक 793 अंकांची उसळी नोंदवत 37,494 पर्यंत पोहोचला. आजही शेअर बाजाराचा निर्देशांक 83 अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 46 अंकांची वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास आवश्यक आहे, यातून देशविकास होईल, असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. मुंबईत राजभवन इथं राज्य निवडणूक आयोगाच्या 25 इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते काल बोलत होते. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून त्यासंदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं या कॉफी टेबल बुकसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात, असंही राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यात यात्रा काढत आहेत, मात्र जनतेचा प्रतिसाद विरोधकांच्या यात्रेला मिळत नाही, कारण सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशीच संवाद केला मात्र जनतेशी संवाद साधला नाही, म्हणून जनतेनं त्यांच्याकडे पाठ फिरवली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण केल्यानंतर महाजनादेश यात्रेनं आता मराठवाड्यात प्रवेश केला आहे. यानिमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या यात्रा आणि सभांवर चांगलीच फटकेबाजी केली. त्याचबरोबर या सरकारनं लोकांसाठी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुष्काळाची दाहकता जास्त दिसत असल्यानं सरकार निश्चितच उपाययोजना करणार, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र दुष्काळावर शाश्वत उपायांची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारनं आखलेल्या दोन महत्वाकांक्षी योजनांचा त्यांनी उल्लेख केला. मराठवाडा वॉटर ग्रीडद्वारा नद्या जोडून गावा शहरांपर्यंत पाणीपुरवठा करणं, तसंच कोकणातले समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी उचलून गोदावरी खोऱ्यात आणायचं आणि उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाडा राज्य सरकारला दुष्काळमुक्त करायचा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या सरकारनं केला आहे. गेल्या सरकारपेक्षा आमच्या सरकारनं उत्तम कामगिरी केली आहे. महाजनादेशाद्वारा लोकांचा जनाधार घेत नाही, आम्ही अधिक चांगली कामगिरी करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. गणेशोत्सवासाठी मुंबई कोल्हापूर मार्गानं कोकणात जाणाऱ्या वाहनांवरचा पथकर येत्या 30 ऑगस्टपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत माफ करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा काल त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रस्ते दुरुस्ती करण्यात आली असून काही किरकोळ कामं सुरू आहेत, ती तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसंच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं कामही जलदगतीनं सुरू असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचंही पाटील म्हणाले. बातमी आहे अकोल्याची. पिकावर फवारणी करताना कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याच्या घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. फवारणीसाठी लागणारं संरक्षक किट 90% अनुदानावर उपलब्ध करून द्यावं, तसंच या घटनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्षही तात्काळ कार्यान्वित करावा, असे निर्देश संसदीय कार्य विधी आणि न्याय विभाग राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी दिले. अकोला जिल्ह्यात फवारणीदरम्यान होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचा पाटील यांनी काल आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. हल्ली बाजारात बॅटरीद्वारे चालणारे उच्च दाबाचे पंप मिळतात, मात्र प्रशिक्षण न घेता त्याचा वापर करण्याऐवजी शेतकऱ्यांनी हाताने चालवले जाणारे नियंत्रित दाबाचे पंप वापरावेत, असं पाटील यावेळी म्हणाले. कीटकनाशक फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती सुरू आहे. येत्या 8 दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन कीटकनाशकं हाताळताना, खरेदी करताना तसंच साठवणूक करताना काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितलं. दरम्यान रणजित पाटील यांनी काल प्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विषबाधित रुग्णांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांची विचारपूस केली. सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मसुद्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागानं येत्या 15 दिवसात अभिप्राय द्यावा, असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून इंग्रजी आणि मराठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. विधी आणि न्याय विभागानं हा मसुदा संविधानात्मक आणि घटनात्मकदृष्ट्या तपासून त्यावर येत्या 15 दिवसात आपले अभिप्राय द्यावेत, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा कोणत्या इयत्तेपर्यंत अनिवार्य करावी याबाबत समिती सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली. इतर राज्यांमध्ये मातृभाषेतलं शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत आहे हे एकदा तपासून घ्यावं, असं तावडे यांनी सांगितलं. इतर राज्यांबाबत घेतलेल्या माहितीनंतर याबाबत पुन्हा सविस्तर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर हा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर टाकून त्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवल्या जातील, असंही तावडे म्हणाले. एखादा रोग झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागानं भर दिला आहे. यासाठी राज्यात आता महाआरोग्य शिबिरं घेतली जात आहेत, असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाणे इथं काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. 16 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यात आबालवृद्धांच्या सर्व आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. राज्यात 1100 आरोग्यवर्धिनी केंद्र सध्या सुरू असून 5200 उपकेंद्रांचं रुपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रात केलं जाणार आहे. डायलिसिसची सुविधा, कर्करोगाची तपासणी, टेलिमेडिसिन अशा सुविधा देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं संकल्प निरोगी महाराष्ट्राचाही ब्रीद घेऊन समाजातल्या प्रत्येक घटकातल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत, असंही शिंदे यावेळी म्हणाले. बातमी आहे पुण्याची. पुण्यातल्या गणेश मूर्तिकारांनी गणपती बाप्पाच्या 5000 मूर्ती सांगली आणि कोल्हापूर या दुष्काळग्रस्त भागांमध्ये विनामूल्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरामुळे होतं नव्हतं ते सर्व पाण्यात वाहून जाऊन प्रचंड नुकसान झालं. पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला असला तरी येणारे सण कसे साजरे करणार असा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊन पुण्यातल्या मूर्तिकारांनी सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे असं मूर्तिकार गणेश दशरथ लांजेकर यांनी सांगितलं. या कार्याला सर्वांनी पाठिंबा दिला असून 30 तारखेला सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेनं बाप्पाच्या 5,000 मूर्ती घेऊन जाणारे ट्रक रवाना होणार आहेत. तसंच तिथल्या तहसीलदारांच्या हस्ते बाप्पांच्या मूर्तीचं नागरिकांना वाटप होणार आहे. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईसह काही जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरण आहे तर काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अकोल्यात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू असून धरण क्षेत्राला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि बाहरीनचा यशस्वी दौरा, G7 शिखर परिषदेत सहभाग, तसंच अमेरिका आणि सेनेगलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मायदेशी परतले. भारत पाकिस्तान दरम्यानच्या समस्या सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणत्याही मदतनीसाची गरज नसल्याची पंतप्रधानांची स्पष्ट भूमिका. दिल्लीत खेळण्यांच्या बँकचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. देशातल्या 124 जिल्ह्यात येत्या 5 वर्षात 10,000 CNG केंद्र उभारणार पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान. देशात HIV विषाणूची लागण होण्याच्या प्रमाणात 80% अधिक घट. एड्स विरुद्ध जनजागृतीसाठी अजून मोठी चळवळ उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्धार. सणासुदीच्या तोंडावर मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्या वर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक भक्कम करण्यासाठी खेड्यांचा विकास आवश्यक, राज्यपालांचं प्रतिपादन. सत्तेत असताना केवळ स्वतःशी संवाद, जनतेशी संवाद न साधल्यानंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या यात्रांना जनतेचा प्रतिसाद नाही, मुख्यमंत्र्यांचा टोला. गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत पथकर माफ. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. आणि राज्यात उपचारांपेक्षाही प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासाठी 16 जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरांचं विशेष आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 1 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.